विनायक मेटेंच्या अपघाताची बातमी ही धक्कादायक. राधाकृष्ण विखे पाटील. विनायक मेटे यांच्या अपघाताची बातमी ही खूपच धक्कादायक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन मराठा समाजासाठी त्यांनी संघर्ष केला. तसेच राज्याचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकांच्या अध्यक्षपदावरती त्यांची नेमणूक केली. त्यांच्याबरोबर अनेकदा संपर्क आला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ते संगमनेरातील घरगाव या ठिकाणी पत्रकारांशी बोलत होते. अपघाती मृत्यूची बातमी अतिशय धक्कादायक होती. म्हणजे अनपेक्षितच सगळं होतंय. गेल्या आठवड्यात माझी त्यांची भेट झाली होती. नेहमीच भेट व्हायची कारण माझे वैयक्तिक मित्रही होते आणि त्याचबरोबरीने एक मोठा विचाराचा लढा. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची सातत्याने त्यांची असणारी भूमिका सभागृहामध्ये असेल, विधान परिषदेमध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर, ह्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे काम करतात त्यांना एकत्र करून एक हा लढा आपण अधिक तीव्र करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आमच्या भेटी व्हायच्या खरं. परंतु थोडा त्यांचा स्वभावही जरा तापट होता विनायकरावांचा, पण त्यांच्यामध्ये दिलदारी होती. आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अहमदनगर.